स्पायसर हायस्कूलच्या वतीने दरवर्षी अवाजवी फीमध्ये वाढ केली जाते. महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेने 2 वर्षातनं एकदाच 15% फी वाढीचा मुद्दा असताना स्पायसर स्कूलच्या वतीने सरळ 25% फी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी ही फी वाढ वाढवली होती, तरी देखील यंदाही वाढवली आहे. याच्या विरोधात स्पायसर हायस्कूलच्या प्रिन्सिपलच्या कार्यालयाच्या समोर बसून पालकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. यावेळी पालकांनी मागील वर्षीची जी फी आहे ती तशीच यावर्षी लागू करून त्याप्रमाणेच वसूल करावी ही मागणी केली आहे. तसेच पुस्तक खरेदी करण्यासाठी स्पायसर स्कूलतर्फे फक्त एकच दुकान आहे. स्पायसर स्कूलच्या सर्व 1 ते 10 वर्गाची पुस्तके एकाच ठिकाणी मिळत असल्याने मनमानी पद्धतीने पुस्तके आणि स्टेशनरीचे दर लावले जात आहेत. ते कमी करण्यात यावे, चांगले प्रशिक्षित टीचर उपलब्ध करावेत, मुलांची बस सेवा स्कूलच्या आवारातून व्हावी, स्पोर्ट्स आणि अन्य ऍक्टिव्हिटीला प्राधान्य द्यावं, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.